गुड इव्हनिंग स्टुडंट्स uh, काही पेपरमध्ये काही डिस्क्रिपन्सी आले असतील uh, तुम्ही आता एम एस बी टीचा एक्झाम देत आहात तर त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी आलेली असतील आता डिस्क्रिपन्सी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काही प्रश्नांमध्ये काही फरक असेल किंवा प्रश्नांमध्ये काही तफावत असेल तुम्हाला जो जो अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा वेगळं असेल काही विसंग विसंगती असेल तर अशा ज्या काही डिस्क्रिपन्सी या असतील की आउट ऑफ सिलेबस असेल अपूर्ण प्रश्न असेल तर तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा की नाही सोडवायचा तर त्याच्याबद्दल संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये असतो मग काय करायचं अशा वेळेस तर आपण तो प्रश्न सोडवायचा उत्तर भलेही ना येऊ पण तुम्हाला तो अटेम्प्ट करायचा आहे अटेम्प्ट केल्यानंतर मात्र तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही तसा अर्ज तुमच्या ऑफिसर इन्चार्जला करायचा आहे तुमच्या जे परीक्षा अधिकारी असतील त्यांना तो अर्ज द्यायचा आहे त्याच्यावर तुम्ही जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांच्या सहाय्य घेऊन तो अर्ज तिथे द्यायचा आहे तर अर्जामध्ये काय असायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोडस पाहूया इथे ह्या अर्जामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा नाव लिहायचं आहे म्हणजे कसं लिहायचं आहे प्रति परीक्षा अधिकारी जे काही तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव असेल ते त्यानंतर विषय लिहायचा आहे की तफावत असल्यामुळे त्यानंतर तुमचा स्वतःचा एनरोलमेंट नंबर लिहायचा आहे त्यानंतर कुठल्या तारखेला तो पेपर होता त्याच्याबद्दल लिहायचा आहे त्यानंतर एक्झामिनेशन सेशन एक्झामिनेशन सेशनमध्ये तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये मॉर्निंग सेशनचा पेपर आहे का तो आफ्टरनून सेशनचा पेपर आहे स्टुडंटचं नाव कोणत्या तरी एका स्टुडंटचं नाव तिथे लिहायचं आहे त्यानंतर पेपरचा कोड लिहायचा आहे तुम्हाला जो कोणता पेपर कोड असेल ज्यामध्ये तू डिस्क्रिपन्सी आहे कोर्स इयर मास्टर तो लिहायचा आहे आता समजा मी इथे लिहिला डबल टू टू थ्री वन नाईन तर मी इथे सीओ थ्री आय ह्या पद्धतीने तो पेपर मझे तर पेपरचा नेम म्हणजे जो काही सब्जेक्ट असेल तुमचं त्या सब्जेक्टचं नाव लिहायचं आहे त्यानंतर हे एका खाली एक एका लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर कुठल्या क्वेश्चन नंबरमध्ये डिस्क्रिपन्सी आहे तर तो क्वेश्चन नंबर तिथे टाकायचा आहे आणि बीट नंबर टाकायचा आहे मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं होतं क्वेश्चन नंबर आणि बीट वेगळा असतो क्वेश्चन नंबर त्याच्यामध्ये जे काही सब क्वेश्चन्स असतात आपण त्याला बीट म्हणतो तर कोणत्या बीटमध्ये तो ती डिस्क्रिपन्सी आहे तिथे लिहायची आहे तुम्हाला त्यानंतर नेचर ऑफ डिस्क्रिपन्सी नेचर ऑफ डिस्क्रिपन्सी मध्ये तुम्हाला लिहायचं आहे क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस कदाचित सिलेबसच्या बाहेरचा क्वेश्चन असेल किंवा जो काही डेटा तुम्हाला पुरवलेला आहे तो इन्सफिशियंट आहे म्हणजे इन्सफिशियंट डेटा काही फिगर असतील त्या क्लिअर नाही आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम जात असेल किंवा आन्सर येत नसेल त्याचं फिगरच नाही आहे तिथे फिगर मिसिंग आहे हा सुद्धा एक एक डिस्क्रिपन्सी राहू शकते इनसफिशियंट सब क्वेश्चन बिट्स समजा आउट ऑफ थ्री आउट ऑफ फाईव्ह थ्री विचारलेला आहे तर आउट ऑफ थ्री तिथे थ्री थ्री बीट्स दिलेले आहेत आणि तुम्हाला थ्री विचारलेलं आहे तर ती सुद्धा डिस्क्रिपन्सी असेल इज इनसफिशियंट सब क्वेश्चन बिट्स त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त काही जर असेल दुसरं तर तुम्ही ते सुद्धा तिथे लिहू शकता त्यानंतर तुम्हाला त्या पेपरचा एक फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला म्हणजे त्याची झेरॉक्स कॉपी किंवा ती एक सॉफ्ट कॉपी तुमच्या ऑफिसर इन्चार्जला ती हँड ओव्हर करायची आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला आ, हा पूर्ण डिस्क्रिपन्सी रिपोर्ट करण्याची एक पद्धत आहे ते एका मी आता तुम्हाला मुद्दे सांगितले हे मुद्दे एकाखाली एक लिहायचे आहेत तुम्हाला तुमचं नाव असेल किंवा तुमचं एनरोलमेंट नंबर असेल त्यानंतर डेट ऑफ एक्झाम असेल एक्झामिनेशन सेशन असेल त्यानंतर पेपर कोड असेल पेपर नेम असेल हे सगळे एका खाली एक लिहायचं आहे आणि त्यानंतर नेचर ऑफ डिस्क्रपन्सी लिहायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा जो अर्ज आहे तो सही करून तुम्हाला तुमच्या ऑफिसर इन्चार्जकडे सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर ऑफिसर इंचार्ज ॲक्शन घेतील जर तुम्ही नाही दिला तर तुमचे टीचर सुद्धा देऊ शकतात तर एवढं सांगायचं होतं मला की जर तुमच्या काही क्वेश्चन पेपरमध्ये डिस्क्रिपन्सी असतील तर त्या डिस्क्रिपन्सी तुम्हाला रिपोर्ट करणं आवश्यक असते ठीक आहे सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर अपकमिंग पेपर्स